अरे बाबाची एवढी पुण्य आहे की इथून जो उमेदवार जातो गावाला कुठल्याही सराला जाऊ दे तो कधीही पराभूत हो झालेला नाही. मला एका जिल्ह्याचं म्हणजे एका व्यक्तीचं नाव न घेता सांगायचंय की ते स्वतःला जिल्ह्याचं नेतं समजतात, पण तसं काय जिल्ह्याचा नेता एवढा मोठा झाला नाही की खाडेबाबांच्या वारसदाराला त्यांना थांबवलं. तर सकाळी माघारीच्या दिवशी एक फोन आला होता आमच्या सुत्त्यांना की शिवाजीदादा तुम्हाला थांबावं लागतंय. पण हे कुठलं एवढा मोठा नेता झालाय ते तू साडेबाबांच्या वारसदाराला थांबवावं लागलाय. आम्ही काय आम्ही कुणाला सांगत नाही की आम्ही खाडेबाबांचं वारसदार आहे, पण त्या सांगण्याची वेळ तुम्ही आमच्यावर आणलेली आहे आणि ती येऊ देऊ नये असं मी तुम्हाला विनंती करते. त्यांनी काय केलं ते सांगतात, तुम्ही काय केलं ते तुम्ही सांगाल ना. त्यांचं कशाला गरज बसता, त्यांचा उकेडा का गरज बसताय? उकेडा तुमचा लय मोठा आहे त्यांच्यापेक्षा. आम्ही जर काढत नसलो तर दिवस पुरायचा नाही. पुण्याही एवढी मोठी प्रत्येकाच्या पाठीशी की आमच्याही घराण्याशाहीचा असं काय विषय नाही. आम्ही वारस तर आहे, विचारांचं वारस पुढे जावं असंही आमच्या घराण्याला वाटतं. आमच्या खाडेबाबांचं वारस जे आहे विचारांचं वारस सगळ्यांनी पुढे लावं, पण विचारांचं वारस जेव्हा तुम्ही पुढे भेटता तेव्हा घराने संपवायचा तुम्ही पातक तुमच्या डोक्यावर घेऊ नका अशी मी त्यांना कळकळीची विनंती करते. मी एकनाथ साहेबांचे खरोखर आभार मानते की आज त्यांनी कुठलेही बॅकग्राऊंड म्हणजे राजकीय घराणेशाही न बघता आमच्या गावातले सर्वसामान्य आनंदा कोपाडेकरांना त्यांनी उमेदवारी दिली आणि ही तुमच्या हीच मोठी पाठी पुण्याई आहे सांगरूकरांची आणि तुम्हाला ही कुठेही कमी पडणार नाही अशी मी सांगरूकरांच्याकडनं तुम्हाला ग्वाही देते. कारण हे गाव आहे कैलासवासी मारुती धोंडीबा खाडेंचं आणि खाडेबाबांची एवढी पुण्य आहे की इथून जो उमेदवार जातो गावाला कुठल्याही सराला जाऊ दे तो कधीही पराभूत हो झालेला नाही. त्यानं कायम आपला ठसा प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक ह्याच्या व्यवसाय घ्यायच्या तो उमटवलेला आहे. बरेच आमच्यावर पण टीका केल्या जातात, पण मला एका जिल्ह्याचं म्हणजे एका व्यक्तीचं नाव न घेता सांगायचंय की ते स्वतःला जिल्ह्याचं नेतं समजतात, पण तसं काय जिल्ह्याचा नेता एवढा मोठा झाला नाही की खाडेबाबांच्या वारसदाराला त्यांना थांबवलं. हे फोन केलं म्हणजे आदली एखादी गोष्ट सांगतो तुम्हाला जी कोणालाही माहिती नाहीये. बरेच जण विचारतात की काय भानगड हे कसं काय झालंय शक्य. तर सकाळी माघारीच्या दिवशी एक फोन आला होता आमच्या चुलत्यांना की शिवाजीदादा तुम्हाला थांबावं लागतंय. पण हे कुठलं एवढा मोठा नेता झालाय ते तू साडेबाबांच्या वारसदाराला थांबवावं लागलाय. खरोखर आम्ही काय आम्ही कुणाला सांगत नाही की आम्ही खाडेबाबांचं वारसदार आहे, पण त्या सांगण्याची वेळ तुम्ही आमच्यावर आणलेली आहे आणि ती येऊ देऊ नये असं मी तुम्हाला विनंती करते. आमचंही आम्हालाही वाटतं आमच्या आजोबाने असं कुठलंही पाप केलं नाही. आमचे त्यांचे विचार आहेत की सर्वसामान्य मुलगा मोठा व्हावा घराण्याशाहीपेक्षा. आम्ही असं बरेच जण नोकऱ्या लावल्या नाही का आमच्या आजोबांनी लावल्या ना, प्रत्येकाला लावल्या ना आणि एकही रुपया न घेता सगळ्यांना नोकरी लागल्या, सगळ्यांचं प्रपंच त्यावर चालवलं की मोठीच पुण्य यायचं आहे ना. मग का सारखं म्हणता की नोकर भरती केली. खरं तर यावर मला बोलायचं नव्हतं, पण बोलणं भाग पडायला लागले. नोकर भरती सगळ्यांनीच केलेली आहे, असं काय कोणी काही पाप केलेलं नाही. ते पहिल्यापासून जेव्हा बँक चालू झाली तेव्हापासून नातेवाईक भरत आलेलीच आहेत, प्रत्येकाने भरलेलं आहे. जे आज आमच्यावर टीका करतात की पहिल्या टर्नाला एक नातेवाईक भरलाय, दुसऱ्या टर्नाला एक नातेवाईक भरलाय, पण त्यांच्या घरातल्या सुद्धा तीन नातेवाईक भरलेले आहेत ते दोन टर्नला. मग कशासाठी तुम्ही हा मुद्दा वर करताय? साहेबांना एकनाथ साहेबांनी मनमानी कारभार केला म्हणते, पण मला मनमानी कारभार केला असं वाटत नाही. कारण ज्या संस्थेत आमची चुलते नव्हती त्यावेळी त्या बँकेमध्ये, पण आनंद लहू जे माझे ते सुद्धा मावत चुलते. मला सरपंच असून जराशी काय चुकलं तर मला ते रस्त्यात आणून विचारतात हे तू चुकीचं वागतेस. आणि का बँकेत एवढा मोठा मनमानी कारभार असताना ते चालू देतील का? त्यांचा स्वभाव हा मला माहित आहे, तुम्हालाही माहितच आहे, पण मला नाही वाटत की बँकेमध्ये मनमानी कारभार चालू झाला असेल. आणि सगळ्यांना आता लहान मुलांना सुद्धा समजतं की एकटं कोण मनमानी कारभार करत नाही, त्या सगळीच असतात.
प्रोसिडिंग ला वडावं लागतं सगळ्यांना. जर तुमचा ब्रोकर भरतीला एवढा विरोध होता तर त्यावेळीच त्या दर्शिला नाही, त्यावेळी त्यांनी पण हात धुतून घेतला, सगळ्यांनी हात धुत घेतल्यात. मग तुम्ही एकट्यालाच त्या दोषी देताय. एक तर पॅनेल प्रमुख असे म्हणलेत की सगळं काय चेअरमनच केलं, सगळं काय चेअरमनच केलं. पण त्यांनी काय केलं ते सांगतात, तुम्ही काय केलं ते तुम्ही सांगाल ना. त्यांचं कशाला गरज बसता, त्यांचा उकेडा का गरज बसताय? उकेडा तुमचा लय मोठा आहे त्यांच्यापेक्षा. आम्ही जर काढत नसलो तर दिवस पुरायचा नाही. मला काय सांगण्याचा या असा हेतू नाही की कुणावर टीका करावी, पण बोलताना संयमानं आणि हे न बोलावं. स्वतःला नेत्याला असं वाटतं, ते पॅनेल प्रमुखांना असं वाटतं की मी या करवीर विधानसभाचा, या शिंगणापूर जिल्हा परिषदेचा मी नेता आहे. किंवा कुणी मोठं व्हायचं नाहीये, पण तसं काय नाहीये. पुण्याही एवढी मोठी प्रत्येकाच्या पाठीशी की आमच्याही घराण्याशाहीचा असं काय विषय नाही. आम्ही वारस तर आहे, विचारांचं वारस पुढे जावं असंही आमच्या घराण्याला वाटतं. आमच्या खाडेबाबांचं वारस जे आहे, विचारांचं वारस सगळ्यांनी पुढे लावं. पण विचारांचं वारस जेव्हा तुम्ही पुढे भेटता तेव्हा घराने संपवायचा तुम्ही पातक तुमच्या डोक्यावर घेऊ नका, अशी मी त्यांना गडकरींची विनंती करते. कारण आज आम्ही खाडेबाबांचं वारसदार सगळी बाहेर पडलो ह्या कारणासाठी की आम्हाला सांगणं भाग पडायला लागलायचा तुम्ही की खाडेबाबांचं वारस नाही आहेत म्हणून. पण आम्हाला सगळ्यांना सांगायला लागायला लागले की खाडेबाबांचं वारस अजून जिवंत आहेत आणि ते सक्षम सगळ्या सांगरूकरांच्या पाठीशी आहेत आणि सांगरूकरांनी पण त्यांना साथ देणार आहेत आणि अशीच त्यांची साथ कायम आम्हाला राहणार आहे अशी मी अपेक्षा करते तुमच्यावर. आणि मी सत्तारूढ संस्थापक पॅनेलला सांगू इच्छिते की सांगरूळकर कधी चुकीचा निर्णय घेत नाही, ते सुज्ञ योग्य ठिकाणी देणार मतदान. आणि येत्या 24 तारखेला पॅनेल टू पॅनेल चौकशी चिन्हावर ते मतदान करणार ही तुम्हाला मी ग्वाही देते. आज आपण इथं जे जमलेले जनसहभागी आहेत आज याची ही ग्वाही हे तुम्ही दाखवून दिले की आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आज खरोखरच मला भरून आले की माझं माहेर आज एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा आमच्या पाठीशी उभा राहिले, एवढं भरून मी बोलते. धन्यवाद. धन्यवाद.